1,90,000 जापान वरून बोलवला 14 Pro Max 1 TB दोन किंड्या एक पिपडे तवा तो तेवढा काही नव्हता. आज काही मीटअप ठरलेला नव्हता, माझी तब्येत ठीक नव्हती, पण नेहाटोमरे तो कॉल आला होता की मी अमरावतीत येणार आहे, आपण भेटूया म्हणून. पण माझं दिवस ऑफिस असते आणि यांचं काही ना काही चालू असतं. पण आज एक मे आहे तर सगळ्यांना सुट्टी होती, मला नव्हती. तरी मी आलो आहे आता 8 वाजता श्रुती आणि अनिकेतच्या फ्लॅटवर. तर चला भेटूया सगळ्यांना. करा लागते काहीतरी पब्लिक आलो ना. अभे ऍड्रेस सांगायची गरज नाही पडत. ओळखलं काय ह्यांना तरी. हॅलो, पहिल्यांदा भेटत समोरासमोर. हॅलो हॅलो, ठोंबरे बाई आले आहेत. याला घेऊन जायला आपण ट्रिप काढू, शशांकला घेऊन जाऊ. चालेल. आजच्या ब्लॉग मध्ये जे काही सगळे रेकॉर्ड केले नाही, मी सगळ्यांचं कट करून टाकणार. माझा ब्लॉग चालू देणार. धन्यवाद. मला पण काहीतरी बोल मग ब्लॉग साठी. शशांक भेटला आमच्या, आता त्या विदर्भाचा पुढारी आहे आमच्या विदर्भाले. आमच्या सारखा समोर घेऊन गेला. याच्यासोबत माझी दुसरी भेट आहे. पहिली भेट होती तेव्हा तो तेवढा काही नव्हता. पिछली बार क्या बोला था? अवकाश विजय खंडारे तोंड. विजय खंडारे आता प्रमोशन करून राहिला म्हणजे समजून घ्या तुम्ही. सोबत समोर जाणार आहे. मायाबाप हे सॉन्ग आलेला आहे आणि खरोखर मध्ये लढ आला होता. पहिल्यांदा लढ आला होता त्याला आणि आपली करताना बिलकुल नाही आला. आणि जेव्हा घरच्यांना दाखवला तेव्हा तेही लढले. अपेक्षा करतो सगळी मंडळी रडत असेल. म्हणजे तुला रडवायचं आहे का सगळी? रडत सकाळीच कार्यक्रम झाला. सगळ्याचं रडायचं सकाळी दाखवलं सगळीले. हो का? आमच्या नव्हत्या घरी सगळ्यांनी. बहीण पौरली खरीच लढू राहिली का माझ्या म्हटलं पहिले पौरली मुंबई पहिली लढू राहिली मग चांगलं वाटलं. तर अशा पद्धतीनं लढाचा कार्यक्रम झाला. तर श्रुती का वहिनीकडून पावनचार वहिनीच म्हणाला ना. यांना मला वहिनी म्हणाला. वहिनी आम्हाला म्हणलेला आवडत नाही मध्ये दादा ना का असं म्हणतो. म्हणजे तिच्या जवळचं झालं पाहिजे जास्त, तू दूरचा झाला पाहिजे. तो पहिले भेटला मला. समजली काय? हे मला घाबरायचा प्रयत्न करून मॅन्युप्युलेट करून आली. आपण नाश्त्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. आता मला जे बोला ते मी बोललो, बाकी तुम्ही पाच बसा. त्यांना तर भिनाच आहे रे. हो तर नवरा आहे त्याला. आपण सांगायचं ना. आताच बोललो मी. मा भाऊ आहे ना. मा भाऊ आहे. मा भाऊ आहे. बाकी डिसाईड कर तू. वहिनी देत नाही आम्हाला. माझ्यासोबत राहायला झाली. मी आहे ठीक आहे. तू टेन्शन नको घेऊ. वहिनी म्हटलं का ना. आता विषय संपला. मी मैं चुनता हूँ समोसा और सांबार वाली. तू पण? मैंने चुना है कचोरी. तूने काय चुनलं रे? वडा. तू वडा. अमरावतीची सांबार वडी फेमस आहे. तुम्ही जर खाल्ली नसेल तर सांबार म्हणजे तो वाला सांबार नाही आहे, कोथिंबीरला सांबार म्हणतात आमच्याकडे. नाही तर अजून माणसाला काही. तर मित्रांनो मी लेट आलो पण ठीक आलो. हा पक्का बोलला घर. हा मला एक डंकाचा भेटला आता वीरेंद्र. मला व्हिडिओ नाही काढतो कोणी. अरे आपण वेळेवर एंट्री मारतो. शेअर मार्केटच्या ग्रीन कँडी सारखा वर मी मला पासून व्हिडिओ काढायचा प्रयत्न करू. नाही लोक मला व्हिडिओ काढून देऊन तोच माझा व्हिडिओ आता. हनुमानजी सारखा जेव्हा संकट. माझ्यासाठी एक स्पेशल चालीसा बदली पाहिजे. हनुमानजी चालीसा. बिपिन चालीसा. सगळ्याचं रेकॉर्ड करून झालं तर बिपिन काही बोलला नव्हता. म्हटलं बिपिन आता आला. वेळेवर आलो डायरेक्ट एकदम. म्हटलं आपण टाइमवर लागतो. टाइम सेलिब्रिटी लास्ट एंट्री. आम्ही निघालो होतो गेटच्या बाहेर तेवढ्यात आला तू. नाश्ता उरलाय म्हणून म्हणून येत नाही. म्हणलं आले बुस्टर आहे. कुठे सोशल मीडियाला जर बुस्टर लागला आम्ही इथे येत असतो. मागची ब्लॉग अशी पयाली म्हणजे इच्छा होते का ते? एवढा प्रसाद भेटला मला.
त्या प्रसादाजीने ब्लॉगच व्हायरल झाला. कशी करते कशी करते मी याचा पाहून चहा केला मगापासून ब्लॉग मध्ये मी हेच घेऊन आलो. लाज वाटते ब्लॉगच नाही. आर्टिस्ट लोक कस काय लाज वाटू शकते कॅमेरा अजूनही मी किती हे झाली हात टाईट वेगळं पकडून पकडून आता तर जास्त लाजवण मी आता मजा येऊन राहिली. कॉंग्रॅच्युलेशन नवीन सध्याची जे इन्फ्लुएन्सरची कंडिशन आहे त्याच्यानुसार त्याची आता सुद्धा द्यायचं असं नंतर ब्लॉग इथे शूट आहे नवीन 13-14 Pro Max 1 TB त्यांना भडक मागा मान जाणार नाही दोन किडनी फेफडे 1,90,000 जापान वरून बोलवला. पंधरा येत हे होते ना रिप्लेस लगेच 15 घ्या वापस पाठवा पैसे द्यायला लागेल आता काय द्यायला लागेल 20-30,000 एक्स्ट्रा ना हा ना काय तीन व्हिडिओ टाकले का नाही का आणि इतका हे करतो तू वर्कआउट कोट इतकं मेंटेन ठेवून राहिला अरे पोरीले लाज वाटला शशांक एवढा खुश आहे का भाई भरमसाठ कंटेंट भेटू राहिला आतापर्यंत एक जण नव्हता बोला पोरगी बनलो तर भाई माझे प्रपोज आले होते 150 तू माझी गर्लफ्रेंड बनशील का तू माझी गर्लफ्रेंड बनशील का नाराज नाही केलं म्हणलं नाराज नाही केलं म्हणते आता तुम्ही विचार केला रे अरे विदर्भाचा श्रीकृष्ण तो म्हणते की मी पोरगी बनलो होतो तर मला 150 प्रपोज आले म्हणते तर कुणालाच नाराज नाही केलं म्हणते तर असं काय करून आलाय बिपिन तू समजा नाही तू समजा नाही सिरियसली सांगतो ह्या दवाखान्यात गेलं एक्स्रे करायला डॉक्टर म्हणते मी करायची गरजच नाही म्हणजे लाईफ सेन्स असं काढून ठेवा किती बदलव ऐकून पहिले तर विचार करू मी दवाखान्यात गेलो कधी श्रेष्ठ बाजून असते ना कधी कधी वाटते ना गेला असं बा दवाखान्यात चला सगळे चालले टाटा करा बाय टाटा टाटा सी यू पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू कधी तरी भेटू खूप शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा इन्स्टावर स्टोरी ठेवा आणि जिकडे जिकडे टाकू शकतो तिकडे टाका व्हायरल झालं पाहिजे जिकडे जिकडे टाकू शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे बंप पैसे आले पाहिजे आम्हाला यांना आयफोन गिफ्ट केला ठीक आहे एवढा पैसा आला तर सगळ्याला एक एक आयफोन गिफ्ट करून टाकू एका महिन्यात पैसे तो मैं यू बनाऊंगा शॉर्टकट तरीके से बिलकुल थँक यू फॉर युअर हॉस्पिटॅलिटी श्रुतिका वहिनी आणि अबे लागते ना गाजून द्या नाईट्स जिम लावली आहे बिपिन मसल देखा मसल मसल के रख दूंगा म्हणतात हा सिनेमॅटिक मोड आहे तुमचा मित्र पहा शाहरुख खानने बीट करू राहिला है सर आपकी कला के सामने ये तो सब कुछ बहुत ही नीचा है बिना कैमरा में जगत नहीं मी नहीं जगत रे भाई मी मैं पब्लिक साठी जगतो मी तुमच्यासाठी जगतो तुम्हाला ब्लॉग टाकणार आहे मी तुम्ही पाहत राहा माझं पर्सनल लाइफ एंटीना लाव असं ठेव आता 24 तास तू रेकॉर्ड करायचं अरे नाही सगळ्यात जास्त कंटेंट घरातच भेटते कसं आहे आपण ते मिस करून जातो सीसीटीव्ही लावा घरात टीव्ही सगळीकडून बिलकुल अलग अलग अँगल घरातलाच बिग बॉस करून टाका विदर्भाचा बिग बॉस बनव काय सांगा तुम्ही चालेल सगळे आईता तुम्ही बना असा एका घरात शूट करायचा चालली सकाळी बांटे घेऊन आणि मेन म्हणजे जेव्हा ब्लॉग नसतो करत ना तेव्हा जसे खतरनाक किस्से होते की ते असं वाटते की पब्लिकली हे दाखवायला पाहिजे होतं म्हणून मी तर सांगितलं तर डोक्यावर अँटेना लावा म्हणून हा तर मी असाच असतो मी झोपेतही असाच असतो
उसको गलती से पूछ लिया मंत्री की तुम कैसे आए तो कौन सांगी थी कि मैं पहले ऑटो पकड़ा फिर वो ऑटो अच्छा नहीं था फिर मैंने दूसरा ऑटो पकड़ा लेकिन उसमें तीन लोग थे तो मैंने वो भी छोड़ दिया म्हणजे आपण तसं डायरेक्ट सांगतो रस्त्याने पूरे डिटेल सांगते यूट्यूबर जेव्हा भेटून असे तर ते असं होते असं चुले गरम नाही अजून पाहिजे काय थँक्यू चल भेटू आपण बनवू काहीतरी टाटा नसतो ठेवत मी ते नाईस टू मीट यू टू मी आधीच टू म्हणून टाकलं तिने मनाच्या हॅपी दिवाळी काही नाही रे हे नागपूरच्या वाले गावाच्या बाहेर राहते येत नाही भेटाले मी होतो नागपुरात हा तशीच करतो माझ्या इकडे कोरोना निघाला म्हणे बाजूला तू आयुषी म्हणे बिनकल तर तुला कोविड होतो